तुमची? नमस्कार मित्रांनो, एस व्ही क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे. पंचायत राज व्यवस्थे व्यवस्थेवरील हा तिसरा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण 19 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर बघूया त्यातला 41वा प्रश्न. रिकामी जागा ही संस्था त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील व्यावहारिकदृष्ट्या मधल्या स्तरावर कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था होय. मधल्या स्तरावर कुठली संस्था आहे तर पंचायत समिती. त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था म्हणजे जिल्हा परिषद होय. रिकामी जागांना लोकशाहीची पाळणा अशी म्हटली जाते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांना. 44 सरपंच व उपसरपंच याच्या अनुपस्थित ग्रामसभेत ग्रामसभेचे सदस्य रिकामी जागा सभेच्या अध्यक्षाची निवड करतात, उपस्थित ग्रामपंचायत सदस्यापैकी एकाची. प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर रिकामी जागा महिन्यात आत घ्यावी लागते. 2 महिन्यामध्ये ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशोब कोणापुढे सादर करावे लागतात तर ग्रामसभा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायती सदस्य संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असते. ही सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य शासनाला. ग्रामपंचायतचा सदस्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो तर सरपंचाकडे. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो तर सरपंचाकडे. सरपंचांना आपल्या पदाचा जाहीरनामा द्यायचा असल्यास ते कोणाकडे सादर करतात तर पंचायत समितीच्या सभापतीकडे. सरपंच उपसरपंचाची निवड कोणाकडून केली जाते तर ग्रामपंचायत सदस्याकडून. उपसरपंच पदाची सरपंच म्हणून निवड झाल्यास उपसरपंचाचे पद रिक्त होईल. प्रत्येक ग्रामपंचायतील स्त्री प्रतिनिधींसाठी 1/3 जागा राखीव असतात. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना आपला पदाचा राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो सरपंचकडे सादर करावा लागतो. संबंधित खेड्यातील अनुसूचित जाती जमाती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीतील अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधीसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(2) अ अन्वये रिकामी जागा यांना आहे तर राज्य निर्वाचन आयोगांना. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या 600 इतकी असावी. गावाची लोकसंख्या व त्यानुसार मान्य होणारी ग्रामपंचायत सदस्या याचे प्रमाण काय आहे तर बघा, जर 1500 कमी लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतात. जर 1500 ते 3000 दरम्यान असेल तर 9 सदस्य असतात. 3000 ते 4500 असेल तर 11 सदस्य असतात. 4500 ते 6000 लोकसंख्या असेल तर 13 सदस्य असतात. 6000 ते 7500 15 सदस्य असतात. 7500 पेक्षा अधिक असेल तर मात्र 17 सदस्य असतात. सरपंच किंवा उपसरपंच याच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या 1 सदस्याच्या किमान रिकामी जागा सदस्यांनी मांडावा लागतो तर 1/3. सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध मांडला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास तो 18 फेटाळून गेल्यास तारखेपासून किमान रिकामी जागा इतक्या कालावधीच्या आत अविश्वास नवीन ठराव मांडता येत नाही तर 1 वर्ष. सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव संमत होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक असते. आपली कर्तव्य करताना केलेले गैरवर्तन, कर्तव्य पार पाडताना दाखवलेली निष्काळजीपणा व असमर्थता इत्यादी कारणावरून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून दूर करता येते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 हे अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे 19 प्रश्न होते जे आपण बघितले. याच्यावर आपण पूर्णपणे 2 व्हिडिओ बनवले आहेत. तो 2 व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.